आज मी हिरव्या मूग डाळाची भाजी किंवा वरण बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिले आपण भाजीसाठी तयारी करून घेऊया। तर इथे मी एक कांदा घेतले आहे, हे बारीक असं कट करून घेऊया। एक टोमॅटो बारीक चिरून घेऊया। एक इंच आलं, कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात। आणि दोन हिरवी मिरची, सात ते आठ लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे आणि थोडंसं मीठ घालून आपण हे कुटून घेऊयात। मीठ घातल्यामुळे हे पटकन बारीक होतं। तर इथे हे आलं लसूण पेस्ट बनवून झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवूयात। इथे मी पाऊण वाटी हिरवे मूग घेतले आहे। हे कढईमध्ये घालून आपण 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवरती परतून घेऊयात। तर इथे हे डाळ 2 ते 3 मिनिटे परतून घेतले आहे। आता आपण हे गॅस बंद करून हे डाळ पाण्यामध्ये धुवून घेऊयात। तर इथे हे गॅसवरती एक कुकर ठेवले आहे, यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये जिरे घालूयात, अगदी थोडंसं हिंग घालूयात। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि 2 ते 3 मिनिटे आपण हे कांदा परतून घेऊयात। कांदा थोडंसं परतून झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात। कांदा आणि आलं लसूण पेस्ट लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात। आता यामध्ये हिरवी मिरची घालूयात आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि 2 ते 3 मिनिट म्हणजे टोमॅटो थोडं मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात। टोमॅटो छान परतून झालं की यामध्ये हळद घालूयात, आवडीनुसार लाल तिखट। आणि आता यामध्ये मटण मसाला किंवा चिकन मसाला घालायचा आहे, यामुळे ह्या भाजीला खूप छान असं टेस्ट येतं। त्याऐवजी गरम मसाला घातला तरीही चालेल। थोडंसं पाणी घालूयात म्हणजे यामध्ये घातलेले मसाले करपणार नाहीत। मसाला थोड्या वेळ परतून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता यामध्ये हिरवे मूग घालूयात। हे हिरवे मूग मी भाजल्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतले आहे। हे आता मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता हे हिरवे मूग मसाल्यामध्ये थोड्या वेळ परतून घेऊयात। थोड्या वेळ परतून झालं की यामध्ये 2 ग्लास पाणी घालूयात। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि कुकरचं टोपण लावून आपण ह्याला 2 ते 3 शिट्ट्या होऊ देऊयात। तर इथे मी कुकरचे 3 शिट्ट्या करून घेतले आहे। पूर्ण वाफ गेल्यावरच याचं टोपण काढायचं आहे। तर इथे हे डाळ छान असं शिजलं गेलेलं आहे। तर इथे हे अशा प्रकारे हिरव्या मुगाची भाजी किंवा वरण तयार आहे। हे चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता, खूप छान लागतं। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।